आता बातमी बिहारमधून आहे. राजदची साथ सोडून भाजपच्या मदतीने पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे नितीश बाबूंनी 129-0 अशा मतांनी आरामात बाजी मारली आहे. 243 सदस्यांच्या विधानसभेत जिंकण्यासाठी 122 आमदारांची गरज होती. भाजपचे 78, नितीश यांच्या जदयूचे 43, हम पक्षाचे 4 आणि अपक्ष 1 असे 126 आणि राजदचे फुटलेले 3 असे 129 मतं नितीश कुमारांना पडली. सध्याच्या घडीला काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांकडे म्हणून कागदावर 112 आमदार होते. सकाळीच राजदचे 3 आमदार उघडपणे थेट सत्ताधारी भागावर जाऊन बसल्यानं निकाल काय लागणार याची उत्सुकता तशी कमीच झाली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.